ह्या आजोबांना ऑपरेशनसाठी सोलापूरला पाठवलेला व्हिडिओ आपण कालच यूट्यूबला अपलोड केला होता. पण हे आजोबा परत पंढरपुरातच दिसले. नेमके आजोबासोबत काय झालं, छोटीशी स्क्रीन रेकॉर्डिंग स्क्रीनवर तुम्हाला दिसला आणि एक डॉक्युमेंट पण दिसेल, तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ नक्की सर. नमस्कार मित्रांनो, पंढरपूर मध्ये वारी चालू आहे, वारी निमित्त गर्दी पण आहे. पण आम्ही आता संध्याकाळच्या टायमिंगला रेस्क्यूला निघलो असताना ह्या आजोबांना आपण 2 दिवसापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांना ऑपरेशन करण्यासाठी सोलापूरला रेफर केलं होतं आणि ॲम्ब्युलन्समध्ये बसवून सोलापूरला सुद्धा पाठवलं होतं. आपण तो व्हिडिओ रविवारी सकाळी 9 वाजता युट्यूबला पब्लिश केला होता आणि तुमच्या समोर ते विषय मांडला होता. पण आता रेस्क्यू करताना आम्हाला संध्याकाळच्या टायमिंगला हे आजोबा जिथं होते तिथं परत दिसले आणि आश्चर्याचा धक्का मला बसला की आपण एवढी मोठी प्रोसेस करून याला सोलापूरला ऑपरेशनसाठी पाठवलं आणि हे परत इथं कसे काय आले. सर्वप्रथम आपण यांच्याजवळ जाऊ, तुम्ही इथं कसं काय आला, सोलापूरात काय विषय झाला हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि एक गोष्ट सांगतो की गोर गरिबांचं कोण वाली आहे का नाही तुम्हीच सांगा, कारण ऑपरेशनची गरज असताना माणूस परत इथं येतोय म्हणजे हा खूप मोठा विषय आहे. तरी आपण कोणावर आपल्याला विषय बोलायला ना, फक्त त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊ की विषय काय झालेला आहे त्यांच्यासोबत. तर चला त्यांना विचारू. आजोबा का मी तुम्हाला परवा दिवशी हॉस्पिटलला पाठवलं होतं, तुम्ही घेऊन गेल का? बरोबर आहे का? हॉस्पिटलला पाठवलं होतं, पंढरपूरच्या हॉस्पिटलला गेलो, तिथनं परत तुम्हाला सोलापूरला पाठवलं. तुम्ही सोलापुरात गेला, गेलो. आज तुम्ही इथं कस काय आला? आर तुला का बाबू काय सांगू, काय झालं सांगा. त्यात पुघडायला लागला, तरी कोण बदला तयार नाही. बर, म्हणलं मला पाणी तरी आणून दे बाटलीवर. कोण द्यायला तयार? एक म्हातारी होती म्हणली मी तिची, हाय बाजी बाबा. बर, मग नाश्त्याला काल सकाळी नाश्ता आला तो घरी खाल्ला ना गड्या. बर, आज जेवण आलं तर खाल्लं नाही, नाश्ता बी खा खाऊच वाटेन. बर, त्यांनी तर म्हणलेलं तुमचं ऑपरेशन करणार आहे, मग पंढरपुरात तुम्ही कसं काय आलाय सांगतो की. हा, त्याने मी चालू होतो लगवीला बोलवून घेतलं, तुम्हाला डिस्चार्ज दिलाय म्हणली. हा, तुम्ही म्हणलं नाही का मला ऑपरेशन करायसाठी पंढरपुरात नाही तर पाठवले सांगितलं. हा, मग काय म्हणले त्यांनी? नाही म्हणली, फक्त दुख ती जखम आहे एवढी आम्ही नीट करणार. आणि दवा म्हणले का तुम्ही? सगळ्या बिया घेतल्या तुमच्या कशावर? मी दिलेच नाही. बर, ऑपरेशन वगैरे करतो म्हणले नाहीत का त्यांनी? नाही म्हणले. तर का करत नाही तुम्ही विचारलं का करत नाही? फक्त म्हणले ऑपरेशन किती होत असताना इकडे का पाठवले? ऑपरेशन पंढरपूरला होत असताना सोलापूरला का पाठवले? फक्त जखमी जखम आहे म्हणले. बर, असं त्यांनी म्हणले. आणि तुम्ही पंढरपूरला कसा आला? त्यांनी मला दिले 150 रुपये. कुणी दिले 150 रुपये? मला घालून आली मोटरसायकल. बर, मोटरसायकलवर कोणी सोडला? पोरान तिथल्या. बर, बुटक्याला पोरग आहे. त्याला म्हणलं गड्या मला, मी आधी म्हणजे काय उतरणार नाही. बरोबर आहे, मला पंढरपूर सोडलं पाहिजे. बर बर, गाडी तर काढे मला सोडा अजून मागायची. बर, साहेब मामा म्हणले तुमचा फायदा. तरी मित्रांनो, 108 ह्या ॲम्ब्युलन्स मध्ये रिस्टर प्रोसेस करून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलला त्यांना ऑपरेशनसाठी आपण पाठवलं होतं. प्रथम आपण पंढरपूर हॉस्पिटल पंढरपूरच्या जिल्हा रुग्णालयाला यांना घेऊन गेलो होतो. ओके झाले आपण. आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी म्हणले इथं ऑपरेशन होत नाही, ते पायाचं रॉड काढावं लागेल आणि दुसरा बसवावं लागेल, तुम्ही सोलापूरला घेऊन जावा. त्या कारणाने 108 फोन करून आपण त्यांना सोलापूरला पाठवलं होतं. पण हे आता इथं दिसतेत, तर नेमकं चूक कोणाची काय झालं, आता ते म्हणतात 150 रुपये देऊन तिथल्या का पोरने इष्टीत आणून बसवलं. तरी ह्या व्हिडिओ मध्ये सांगण्याचा तात्पर्य एकच आहे की अशा रोडवर जगणाऱ्या बेघर बेवारस मनोरुग्ण ह्या लोकांचं कोण वाली आहे का नाही हा प्रश्न निर्माण झाला. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आम्ही यांना वृद्धाश्रम मध्ये दाखल करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरमध्ये बेघर निवारण केंद्र आहे, तिथं पण दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण तिथल्या काही कर्मचाऱ्यांनी आणि तिथल्या काही लोकांनी आम्हाला असं सांगितलं की दादा, त्यांनी स्वतःच काम स्वतःच केलं पाहिजे, चालता आलं पाहिजे, उठता आलं पाहिजे, बसता आलं पाहिजे. दुसऱ्या गोष्ट, स्वतःच धुणं स्वतः धुतलं पाहिजे हे त्यांनी आम्हाला सांगितलं. पण स्वतःच काम हे स्वतः करू शकत नाही,
हे दोन पायाने चालू शकत नाही, हे पाच रांगत चालतात. तुम्हाला चालता येत नाही ना? थोडं थोडं चालतोय काठीवर. काठीवर चालता येत. मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं की स्वतःच काम स्वतः करत असेल तर आम्ही घेतो, नाहीतर आम्ही घेत नाही. मग या लोकांना काय असं रोडवर सोडून द्यायचं का? हा प्रश्न निर्माण झाला का नाही? मग बोला. मला सारखी म्हणायची अजून, हा तुम्हाला काठीवर चालत येते का? बर साहेब, मला हळू हळू चालते. बर, हे सगळं आता तुमच्या सोबत एवढा दोन दिवसात घडलं, तुम्हाला ह्याविषयी थोडक्यात काय सांगायचं मला सांग. थोडक्यात म्हणजे काय, त्यांनी मला वाहनात घालवाय पाहिजे होत. बर, मेन गोष्ट. बर, एसटीने का घालल? एसटीत पाठवलं का तुम्हाला? त्यांनी पाठवलं. एसटीत बसून दिलं काय? ते पोरग चालतं मोटरसायकल, दवाखान्यातलं पोरग होत. बर, ते मला आधी काय म्हणलं, तुम्हाला गाडीत घालतो. बर बर झालं म्हणलं. मग म्हटलं का बाळ, त्याने पिशवी घेऊन आला, मी बी लघवी केली बसलो. साहेब म्हणले, साहेब इथे काय इलाज नाही तुमचा? इलाज होत नाही म्हणून सांगितलं. फक्त जखम मिळेल म्हणला. जखम मिळायला म्हणलं 15 दिवस लागणार साहेब, तो मी मरून जाईन म्हणलं. मला पंढरपूरला सोडा. म्हणजे इलाज होत नाही आणि तिथल्या एका कोणी कर्मचाऱ्याने आणला, स्टँडवर आणून एसटी मध्ये बसवलं, बरोबर आहे का? आता तुम्हाला याच्यात त्रास तर खूप झाला असेल आजोबा. काही विचारायचं? त्रास झाला असेल भरपूर. आता बघा आजोबा, इकडे 2 मिनिटं आहे का, आम्ही तुमची राहायची सोय पण करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सोलापुरात नजर नीट होऊन आला तर तुम्हाला राहायची सोय करणार होतो. पण इथल्या जे आश्रम आहेत ज्या लोकांचे, त्या लोकांनी आम्हाला असं म्हणले की त्यांनी स्वतःचे काम स्वतः केले पाहिजे, त्यांना चालता आलं पाहिजे, स्वतःचे भांडे धुणी त्यांनी स्वतः धुतले पाहिजे. तर तुम्ही करू शकत नाही. त्या दिवशी तुम्हाला म्हणलं का नाही? होत नाही. स्वतःचे काम स्वतः करू शकत नाही. आता मला उठायचं म्हणलं का नाही? ते केरीला जायला लागते. बर, मग आता वारी चालू आहे, आषाढी वारी चालू आहे. आता वारीमध्ये तर लय गर्दी असते हो आजोबा. काय ताप नाही मला? हाप माझ्या मला झोपायचा काय. बर, जेवण ते कोण देते तुम्हाला? कोणला तुम्हाला जेवण कोण देत? येतात आता कोण बी जेवण देते? ह्यातलं गांभीर्य एकच आहे की एवढी मोठी प्रोसेस करून आपण सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल ऑपरेशन साठी पाठवला असताना हा माणूस परत पंढरपुरात दिसतोय, म्हणजे ह्यात चूक कोणाची? याची चौकशी पण झालीच पाहिजे. हा सर्वात मोठा मुद्दा. आपण कोणावर आरोप करत नाही, कोणाला काही एक शब्द सांगत नाही, फक्त तुम्ही एवढं सगळं केल्यात का उपयोग झाला नाही? तुम्ही त्या दिवशी मला सोडून गेला का? हा ओके झालं. बर, 1.5 तास बसलो आज त्या खुर्चीवर. बर, पुन्हा तिथनं खुर्ची आणली बाहेर. बाहेर आणली कशाला? एक्सरेला आणली. एक्सरे काढून खुर्ची उभा केली. बर, औषध गोळ्या तर दिले का? 3 गोळ्या. 3 गोळ्या दिल्या. बर, मी जाता येतं म्हणा डॉक्टर, मला गोळी नाही गो, तुम्हाला अजून नाही त्या चालू. बर, माझी पट्टी थोड्या वेळानं बाद. बर, म्हातारीने मला लय आधार दिला. आता जेवला ना तुम्ही? जेवण केले. जेवण केलं तर काय याच्या पुढे काय बोलणार मित्रांनो सांगा? आपलं तर अजून आश्रमची सोय झाली नाही आणि जिथं आश्रमची सोय आपण करण्याचा प्रयत्न करतोय ते लोक असे कारण देतात की राहायची सोय करतो पण त्यांनी स्वतःचे काम स्वतः केले पाहिजे, स्वतःचं काम हे स्वतः करू शकत नाही, त्यांना हॉस्पिटलची सगळ्यात मोठी गरज आहे. तर हॉस्पिटलवाल्याने पण इथं आणून सोडलं असं हे म्हणतात. तर करायचं काय ते तुम्ही कॉमेंट करून नक्कीच सांगा की याच्यावर पर्याय काय करू शकतो आपण. काय पर्याय होत नाही. मग इथं असं किती दिवस राहणार तुम्ही? त्याला काय? एक नाही मरण येणारच आहे, त्याला काय प्यायचं? मरणाला प्यायचं नाही पण असं रोडच्या कडला आता जवळजवळ वडीच झाले. बर, काय बोलायचं मित्रांनो सांगा तुम्ही, विषय कसा झाला आहे? तर आम्ही तुम्हाला एकदा सोडून दोनदा हे विषय सांगितला की आश्रमला न्यायचं त्यांना शक्य नाही, आश्रमवाले त्यांना घेत नाही कारण की स्वतःचं काम स्वतः करू शकत नाही आणि ते आजारी आहेत, त्यांचा पायाच्या ऑपरेशनची गरज आहे आणि त्यांचं ऑपरेशन तिथं झालं नाही. तर व्हिडिओ आम्ही आज रविवारी हा व्हिडिओ टाकला होता सोलापूरला पाठवत असताना आणि आज परत हा व्हिडिओ टाकतोय की सोलापुरात नाही आजोबा परत इथं आले. ह्या विषयामध्ये सांगायचं एकच गांभीर आहे की रोडच्या कडेला राहणाऱ्यांचं किंवा गोरगरिबांचं वाली कोणी नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि तुम्ही हे त्याचं जिवंत उदाहरण 2023 या साली बघू शकताय. तरी आजोबा तुम्हाला आता काय लागलं केलं?
अजून तर आपले काय आश्रमची सोय झाली नाही पण तुम्हाला मी दिवसात येत एक दोन वेळा तीन वेळा येतो तुम्हाला काही लागू दे मला फक्त हा आपल्या ह्या हॉस्पिटलला हा जर माझं रॉन निघालं बर नीट झालं बर मी आता उद्या एकदा तिथं जाऊन चौकशी करतो मग नीट झालं बाबा मी दिवसात दोन तीन वेळा मी इथं येतो मग आश्रम कुठले मी आश्रम सोडा बर काय आजोबा दिवसात दोन तीन वेळा मी इथं येतो काय तुम्हाला काय बी लागू दे मला सांगायचं नाही मला मिळते येतो बर येऊ का मग आता त्यांच्या पायात रॉड आहे आणि ते रॉडच इन्फेक्शन झालेलं आहे ते रॉड काढण्याची आवश्यकता आहे आणि ते रॉड काढणं खूप महत्वाचा विषय आहे आणि सोलापूरला आपण त्यांना त्याच कारणानं पाठवलं होतं की रॉड जिथं त्यांचा ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस त्यांच्या पायामध्ये रॉड टाकलं होतं आणि त्या रॉडच्या ठिकाणी आता इन्फेक्शन झालंय ते रॉड काढण्यासाठी सोलापूरला त्यांना पाठवलेलं होतं ते रॉडचं काय ऑपरेशन झालं नाही ते परत इथंच दिसले आता ऑपरेशन तर करणं गरजेचं आहे आणि त्यांना जर आता आश्रम मध्ये भरती करायचं म्हटलं तर भले मोठा कुटाणा त्या लोकांनी आपल्याला सांगितला की त्यांचा स्वतःच काम स्वतःच केलं पाहिजे आणि स्वतःच काम हे स्वतः करू शकत नाही स्वतःचे कपडे धुवू शकत नाही स्वतःचे भांडे धुवू शकत नाही तर त्या लोकांनी आम्हाला क्लिअर सांगितलं की स्वतःच काम स्वतः करत असेल तर आश्रम मध्ये आणा नाहीतर आणू नका त्यामुळे आपण प्रयत्न करतो मित्रांनो ह्या लोकांना आपल्याला आधार द्यायचा आहे ज्याला कोण घेणार आहे त्याला आपण आपल्या आश्रम मध्ये नक्कीच ठेवू पण आश्रम होण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे तुमची मदत असल्याशिवाय आश्रम होऊ शकत नाही आश्रम झाल्याशिवाय या लोकांना हक्काचं घर मिळू शकत नाही हा शब्द आहे तुम्हाला बघू शकता परत ही वाईट अवस्था यांच्यावर आलेली आहे आणि कोण काय करू शकत नाही गोरगरिबाचं कोणी सुद्धा वाले नाही आपण प्रयत्न करतोय पण आपल्या प्रयत्नाला यश येऊ अशी प्रार्थना ह्या एकादशीच्या दिवशी मी पांडुरंगाला नक्कीच करेल आणि आश्रम होण्यासाठी तुझ्या भक्तांना एका जागेला सांभाळण्यासाठी आम्हाला लवकर आश्रमची सोय कर द्यावा याच्या पलीकडे मित्रांना बोलू शकत नाही कोण वाली गोरगरिबाचा शिल्लकच नाही.